हॅलो एवरीवन, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मी बेसनाचा पोळा बनवतो आहे. त्यासाठी मी दोन छोटे कांदे चिरून घेतले. त्यानंतर ह्या स्टीलच्या व्हेसलमध्ये मी ते कांदे काढले. त्यानंतर मी दोन छोटे टोमॅटो चिरून घेतले. त्या टोमॅटोच्या सीड्स मी वापरत नाही, त्यामुळे मी त्या बाजूला केलेल्या आहेत, त्या कन्झ्युम नाही करत मी. त्यानंतर तीन छोट्या हिरव्या मिरच्या मी चिरून घेतल्या, फ्रेश ग्रीन चिलीज माझ्याकडे होत्या. आणि त्यानंतर मी कोथिंबीर, फ्रेश कोरिएंडर लिव्स नीट स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये काही केस किंवा काही माती नाही आहे, हे सगळं नीट चेक केलेलं होतं. प्रॉपर धुवून घेऊन त्यानंतर मग चिरून मी ह्यामध्ये कोथिंबीर ॲड केली. ह्यामध्ये मी रेग्युलर सॉल्ट वापरण्याच्या बदली मी इथे वापरलेलं आहे हिमालयन पिंक सॉल्ट. आणि आणखी एक ॲडिशन म्हणून हे जे पिवळे छोटे छोटे जे तुकडे दिसत आहेत ते आहे आलं. आलं म्हणजे जिंजर. जिंजर स्वच्छ धुवून मी त्याला पील ऑफ करून त्यानंतर मी ह्याच्यात ॲड केलेलं आहे. तर आता मी थोड्याच वेळात यामध्ये बेसन ॲड करणार आहे आणि त्यानंतर जितकं गरज असणार तितकं मी पाणी ॲड करणार, मग प्रॉपरली सगळं मी मिक्स करणार. यामध्ये मी आता बेसन ॲड केलेलं आहे आणि आता मी पाणी ॲड करणार. आता पाणी ॲड करतो आहे, सगळं आता प्रॉपरली मी मिक्स करणार. पीठ नीट मी मिक्स करून घेतलेलं आहे. सो आता फ्राईंग प्रोसेस सुरू आहे. बेसन पोळा तळला जातो आहे. आता ह्याला फ्लिप करतोय. फ्लिप केलं, एका साईडने नीट तळून झालेलं आहे जसं का आपण बघतोय. त्याला आता प्रेस करून करून हीट तव्याची होईल तितकी देऊन नीट तळून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने पण. टोमॅटो केचप आणि होल व्हीट ब्रेडसोबत हा बेसन पोळा एन्जॉय केला जाऊ शकतो, किंवा हा बेसन पोळा राईसबरोबर सुद्धा एन्जॉय केला जाऊ शकतो. तर होपफुली आता बेसन पोळा दुसऱ्या साईडने पण भाजून नीट झालेला असणार. आणि आता इंडक्शनची पॉवर बंद करणार मी. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.